काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. रस्त्यावरील खड्डे बुजवून जिल्हा परिषद शाळेजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकावे या मागणीसाठी मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथील रस्त्यावर झाडे लावत अनोखे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मालेगाव नांदगाव संभाजीनगर हा आंतरराज्य मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या वाहनांची वर्दळ चालू असते. या रस्त्यालगतच जिल्हा परिषदेच्या पहिलीच्या लहान मुलांची शाळा आहे. रस्त्याच्या एका बाजूला शाळा असल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना विरुद्ध दिशेला रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. तसेच या रस्त्यावर गावाचा बस थांबा असून बस थांब्याबरोबरच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले, त्यामुळे लहान मोठे अपघात होत असतात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला मेहुणे गावातील नागरिकांनी वारंवार पत्रव्यवहार करून तसंच निवेदन देखील दिले, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच आज येथील नागरिक व विद्यार्थ्यांनी या रस्त्यावर वृक्षारोपण करत संताप व्यक्त केलाय आणि सार्वजनिक बांधकाम खात्यास निषेध करत रस्ता रोकोचा इशारा दिलाय. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे.